ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2023 बुधवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हटले जाते। शास्त्रानुसार जो व्यक्ती हे व्रत करतो तो मृत्यूनंतर भूत प्रेत पिशाच इत्यादी योनींमध्ये जात नाही। मित्रांनो, जरी तुम्ही हे व्रत करत नसाल तरी या दिवशी काय करावे आणि काय करू नये या संबंधीची माहिती आज आपण पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळत राहतील। मित्रांनो, भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत। यामध्ये पिवळे वस्त्र असतील, पिवळी फळे असतील, पिवळी मिठाई, पिवळ्या रंगाची फुले, असं जे काही पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या आपण भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहेत, त्यांची विधिवत पूजा अर्चना करायची आहे। एकादशीच्या दिवशी जर आपल्या दारामध्ये कोणी गरजू गरीब आला तर त्याला रिकामा हाताने पाठवू नका, त्याला काही ना काही अन्नदान द्या। किंवा जर या दिवशी आपल्या दारामध्ये गाय आली, गोमाता आली, तर तिला देखील विमुख जाऊ देऊ नका, तिला देखील तुम्ही काही ना काही खाऊ घाला। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी केस किंवा नखे कापू नयेत। या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी, एकादशीची कथा वाचावी। जर तुम्ही कथा वाचू शकत नसाल तर तुम्ही ऐकू देखील शकता, यामुळे आपली पापांपासून मुक्ती होते आणि एकादशी व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते। तसेच मित्रांनो, एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये असे पुराणामध्ये सांगितले आहे। शास्त्रानुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या कोपापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपले शरीर सोडले, त्या दिवशी एकादशीचा दिवस होता। त्यानंतर महर्षी मेधा जव आणि तांदळाच्या रूपात जन्माला आले, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ले जात नाहीत। याचे आणखी एक कारण असे आहे की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि चंद्राचा पाण्यावर सर्वाधिक परिणाम होतो, आणि यामुळे भाताच्या सेवनाने शरीरातील पाण्याचे प्रमाण तर वाढतेच पण त्यासोबत मनही चंचल होऊ शकते, त्यामुळे उपवासाच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी आपण हे एकादशीचे व्रत अवश्य करा आणि हे जे काही नियम आहेत त्यांचे देखील पालन करा। अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।